जिल्हाधिकारी महोदयांनी जे चार शहर आणि इतर 31 गावांसाठी जो केला त्यामुळे आपण अँटीजेन टेस्ट साहेबांनी आपल्या टार्गेट दिलं होतं 5,000 पण आपण केलं त्याच्यापेक्षा 12,500 ते केलं तर फायदा असं झाला की आपल्याला आपले पेशंट्स वाढले पण जे हे पसरवणारे होते ती आपल्या दृष्टीनं कमी झालं त्यामुळे हा लॉकडाऊन जो शहरासाठी होता लगतच्या गावांसाठी जो आपण केला त्याचा आपल्या जिल्ह्याला निश्चित फायदा झालेला आणि असे लॉकडाऊन करायची खरं तर परत वेळ येता कामा नाही पण त्यासाठी आता तुम्हीच पहा समोर तुम्ही आहात तुम्ही स्वतःच सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही आहात मला थोडं खेदाने नमूद करावं वाटतं की ते खरंच कमीत कमी 3 फूट तरी आपण अंतर पाळावं तसं त्यांनी जे सांगितलेलं आहे 2 गज म्हणजे करेक्ट 6 फूट आहे पण 6 फूट जरी नाही जमलं तरी माझी आपल्या सर्वांना अशी विनंती आहे की आपण सर्वांनी मिनिमम 3 फुटाचं तरी अंतर आपण पण पाळतो कारण आपलं आरोग्य सुद्धा खूप महत्वाचं आहे कारण आपण सर्वजण आपल्या सोलापूर जिल्ह्याचेच आहात आणि आम्ही जेवढ्या कळतोय आपल्याला विनंती करतो ते आपण घ्या बरं आपण रिक्षाकडे घ्या तर जे अनलॉक जो झाला त्या अनलॉक मध्येच आपल्या आपल्या ग्रामीण भागातली संख्या वाढत गेली जेव्हा लॉकडाऊन होतं त्यावेळेला ग्रामीण भागात काहीच नव्हतं पण जसं वाढत जाणारच होतं कारण की आपण काही वेगळे नाही आहोत प्रयत्न आपल्या ग्रामीण भागातल्या सर्वांनी केले पण जेव्हा अनलॉक झालं लोकांची एकदा सुरू झाली पर्सेंटेज वाढलं पण त्यातल्या नमूद करण्यासारख्या 10,000 मी बोलतो की आपल्या आरटीपीसीआरच्या ज्या टेस्ट आहेत त्या सुद्धा आपण भरपूर केल्या आतापर्यंत सर्व आपल्या जवळपास 11,200 टेस्ट आरटीपीसीआरच्या झाल्या आणि रॅपिड अँटीजेन टेस्ट झाल्या 12,594 आणि सगळ्यात नमूद करायची गोष्ट म्हणजे डेथ रेट आता ग्रामीणचा थोडा वाढला आहे आणि जिल्ह्याचा जर विचार केला तर आत्ताची जी पोझिशन आहे 5.5 येऊ लागलाय तो आधी जास्त होता आता तो कमी होत आहे म्हणजे याचा अर्थ ग्रामीण भाग आणि तसेच शहरी भाग यामध्ये निश्चितच मेडिकल फॅसिलिटीज आणि जी काही काळजी घेण्याची पद्धत आणि जसं कमिशनर आपले साहेब म्हणाले कॉर्पोरेशनचे त्यांनी जे सांगितलं त्यानुसार पेशंट खरंच वेळेवर पोहोचत आहे हॉस्पिटलमध्ये त्याचा तो फायदा झालेला आहे आणि दुसरी विशेष नमूद करण्यासारखी गोष्ट अशी आहे की ग्रामीण भाग आणि नागरिक मी तिकडचं बोलतोय म्हणजे नगर परिषदची हद्द आणि आपला ग्रामीण भाग याचं जर कम्पेअर करता गेलं तर दोन्हीकडचे एकूण बाधित जर पाहिले ग्रामीण भागाचा जवळपास कालचा जो फिगर आहे 1863 दाखवत आहे त्यातले बरे झालेले रुग्ण 1051 आहेत 761 फक्त त्यातले त्यांच्यावर उपचार चालू आहे आणि नागरीमध्ये 1890 त्यापैकी 554 हे पूर्ण व्यवस्थित झालेले आहेत म्हणजे बरे झालेले आहेत उपचार 524 आहे तसं पाहता गेलं तर नागरी भाग जो ग्रामीण भागातला आहे नगर परिषद त्याच्यापेक्षा 1.5 ग्रामीण भागात आहे पण विचार जर करता गेलं तर ग्रामीण भागाची लोकसंख्या खूप मोठी आहे 29 लाख आहे तरी पण त्या मानाने पर्सेंटेज कमी आहे आणि नागरी भाग म्हणजे नगर परिषदचा भाग जो आहे त्याचं पॉप्युलेशन 3 ते 4 लाखच आहे सगळं मिळून तरी तिथे जास्त प्रमाणात आपल्याला आहे म्हणून ज्या ठिकाणी आपण म्हणतो नागरी नागरी तर नागरीमध्ये उलटं आपल्याला प्रादुर्भाव जास्त आढळतो त्यामुळे आपण त्याबद्दल अधिक लक्ष द्यावं.